So in this lecture, we will study how KG-tronic fuel injection systems are work. So KG-tronic fuel injection system are basically have a three major parts, okay? Such as a air flow measurement system, fuel supply system, and metering and injection system. It is already seen in our previous lecture. I will go for the one by one part of the KG-tronic system. Okay, so the first part of KG-tronic system is electric fuel pump. जैसे कि मैं तुम्हाला सांगितलं की हे जेट्रॉनिक सिस्टम आहे. जेट्रॉनिक सिस्टम म्हणजे काय? तर मेकॅनिकल ड्राईव्हलेस सिस्टम. तर कोणाला मेकॅनिकल ड्राईव्ह पाहिजे? फ्युएल सिस्टम आहे ही, प्रेशर बनवणार आहे, बरोबर आहे? प्रेशर बनवणार ना. तर प्रेशर जेव्हा बनवते त्या टाइमला पंप लागणार. प्रेशर कसं बनणार? विदाउट पंप तर प्रेशर बनणार नाही. आणि तो पंप कशाने ड्राईव्ह केला आहे? तर नॉन मेकॅनिकल सिस्टम. नॉन मेकॅनिकल सिस्टम काय असणार आहे? इलेक्ट्रिक सिस्टम. ओके, तर मेकॅनिकल असता तर कशाने ड्राईव्ह केला गेला असता? गेला असता बेल्टने. आणि ती बेल्ट कोणावर पॉवर, कुठून पॉवर घेतली असती बेल्टने? सो ती पॉवर आली असती इंजिनकडून. सो व्हेनेवर वी आर युझिंग अ मेकॅनिकल ड्राईव्हलेस सिस्टम, दॅट इज कॉल्ड ॲज अ जेट्रॉनिक. द मिनिंग इज जेट्रॉनिक इज नथिंग बट इट इज अ मेकॅनिकल ड्राईव्हलेस सिस्टम. ओके, आणि याचा अडवांटेज काय? व्हॉट इज द अडवांटेज ऑफ मेकॅनिकल ड्राईव्हलेस? त्याच्यामुळे whatever the fuel pump you are using or whatever the pump you are using for the fuel pumping purpose, it no need to locate near to engine. Okay, whenever we are locating our fuel pump near to engine, that time what will happen? Due to the heat radiation, okay, whatever the fuel present inside the fuel get vaporized, it start to convert into gas, and as it is a pressure building device, okay, and as soon as the fuel present inside that pump get vaporized, okay, it convert into gas, then whatever the pressure present in the line get dropped, because vapor or gas are the compressible. If it is in liquid, then it won't compressible. Whatever the pressure developed by the fuel will go further till the injector. But as soon as any part or any volume of fuel present inside the line get vaporized, it will be converted into what? Gases. And whenever gas is there in the line or air in the line, it is compressible and definitely your pressure will drop. Whatever the line pressure you maintain karna hai 2-3 bar for the proper injection injection of fuel into the cylinder, it will drop. Okay, so te bhayla nahi paije, tyasathi we should locate this fuel pump at least away from the heated environment. So for that purpose, this pump we are using mechanical driver, that is electric fuel pump. ओके, तो हा मेकॅनिकल ड्राईव्हलेस फ्युएल पंप आहे. याला रोलर सेल पंप सुद्धा म्हणतात. याला काय म्हणतात? रोलर सेल पंप. हा पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप नाही आहे. हा तुमचा काय करतोय? हा बघा, इथे एक ही केसिंग आहे. ओके, त्या केसिंगच्या आतमध्ये हा एक डिक्स आहे. एक आउटर केसिंग आहे, या केसिंगच्या आतमध्ये एक डिक्स आहे. या केसिंगला एक साईडला इनलेट, एक साईडला आउटलेट. सो एक साईडने तो चार्ज घेतो, एक साईडला तो डिस्चार्ज करतो. ओके, हा याचा व्ह्यू आहे क्रॉस सेक्शन. जर आपण हा जो हा साईड व्ह्यू आहे या सॉरी फ्रंट व्ह्यू आहे या फ्युएल पंपचा, हा असतो कुठे? तर हा या ठिकाणी बघा, इथे मी स्क्वेअर डॉटेड स्क्वेअर बॉक्स आहे, या लोकेशनला हा असतो. आणि इट इज जस्ट लोकेटेड आफ्टर द फ्युएल टँक. फ्युएल पंप, इलेक्ट्रिक फ्युएल पंप इज कम जस्ट आफ्टर द पोझिशन ऑफ द फ्युएल टँक. फ्युएल टँक नंतर तो येतो. फ्युएल टँक मध्ये जेवढं पण फ्युएल असेल तो पंप करायचं काम करतो. कोणासाठी? इंजेक्टरसाठी. इंजेक्टरपर्यंत पोहोचवायचं तो काम करतो. आपण फक्त हा सिस्टम ही सिस्टम बघतो या ठिकाणी अंदाज. सो हे याचं क्रॉस सेक्शनल व्ह्यू आहे फ्रंट व्ह्यू. सो याचं डिलिव्हरी इथे ही जी आहे, इथे जी एंट्री पॉईंट आहे, हा त्याचा डिस्चार्ज पॉईंट आहे. सो आणि याच्यामध्ये एक पर जो पण आहे याच्या आतमध्ये, हा तुमचा रोटर आहे. आणि रोटरच्या बोथ या एंडला ही जी मधली जी डिस्क दिसतो तुम्हाला, रोटर डिस्क ही कनेक्टेड आहे. मी रोटर डिस्कला असे स्लॉट दिले, 1, 2, 3, 4, 5 स्लॉट्स आहे. आणि त्या 5 स्लॉट्समध्ये रोलर्स आहेत, जे आपल्या रोलर बेरिंगचे जे नीडल्स असतात किंवा रोलर असतात तिथे लोकेट केले. सो व्हेनेवर दिस रोटर स्टार्ट रोटेटिंग ॲट हाय स्पीड ड्यू टू द सेंट्रीफ्युगल फोर्स, हे जे रोलर आहे याच्या आतमध्ये या स्लॉटमध्ये प्रेझेंट आहे, ते आउटवर्ड थ्रो केले जातात आणि केसिंगच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून रोटेट होतात. सो बिकॉज ऑफ दॅट, जर जेव्हा हे केसिंगच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून हे आउटर केसिंग यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून रिव्हॉल्व होतात ड्यू टू द सेंट्रीफ्युगल फोर्स, एक क्लोज व्हॉल्यूम बनवतात
या डिक्स आणि केसिंगच्या मध्ये जसा हा पॉकेट आहे. सो हा पॉकेट जेव्हा या इनलेट पोर्टच्या समोर येतो, व्हेन एव्हर इट कम इन फ्रंट ऑफ द इनलेट पोर्ट ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ द व्हॅक्युम हियर, ओके, इट अलाउड टू एंटर अ फ्युएल फ्रॉम फ्युएल टँक अँड व्हेन एव्हर इट दिस पॉकेट रिचेस टू ॲट दिस पोझिशन, सो यू यू कॅन ऑब्झर्व व्हॉल्यूम इज डिक्रीजेस. हा जो आतमध्ये स्पेस आहे या दोन रोलरच्या मध्ये क्लॅम्प झालेला व्हॉल्यूम आहे, इट गोज ऑन डिक्रीजेस अँड इट गोज फर्दर डिक्रीजेस टिल द डिस्चार्ज पॉईंट. व्हॉल्यूम कमी कमी होत जातो म्हणजे प्रेशर बिल्डअप होत जातो आणि ॲज सून ॲज डिस्चार्ज पोर्ट ओपन ऑल द प्रेशराइज फ्युएल गेट थ्रोन इन टू द लाईन फॉर द ओके इट सेंड टू दिस लाईन ओके आफ्टर टू द ॲक्युम्युलेटर. ते नेक्स्ट जो पार्ट आहे तो ॲक्युम्युलेटर आहे. सो इट फोर्स इट पुशिंग ऑर वी कॅन सी पुलिंग अ फ्युएल फ्रॉम फ्युएल टँक अँड पुशिंग टू द ॲक्युम्युलेटर. ओके सो आफ्टर द फ्युएल फ्युएल पंप इलेक्ट्रिक फ्युएल पंप युअर ॲक्युम्युलेटर इज देअर. अगेन यू कॅन नोटिस देअर हियर इज अ वन बॉल इज प्रेझेंट, दिस अ नॉन लिटल बॉल इज देअर. सो दॅट दॅट नॉन लिटल बॉल इज प्रिव्हेंटिंग अ बॅक फ्लो. हा जो बॅक फ्लो आहे रिटर्नर तो प्रिव्हेंट करणार. जोपर्यंत या सिस्टमच्या आतमध्ये फ्युएल इतना फ्युएल आला इकडे आला आणि या हा जो आतमधला कॅव्हिटी आहे आतमध्ये फ्युएल टँकच्या आतमध्ये जो स्पेस आहे तिथे फिलअप होत जातं. इनिशियली दिस थिंग इट व्हेरी न्यू फ्युएल पंप इट इज फिटिंग, म्हणजे या फ्युएल पंप जस्ट तुम्ही रिप्लेस केला ओके त्या टाइमला या फ्युएल पंपच्या आतल्या साईडला या ठिकाणी कुठल्या पण प्रकारचं फ्युएल अवेलेबल नसेल. हळूहळू फ्युएल टँकमध्ये फ्युएल सर्च केलं जाणार आणि तिथे पहिले सर्वात पहिले की हा एरिया फिल होणार. हा एरिया फिल झाल्यानंतर इथपर्यंत फ्युएल पोहोचेल आणि फर्दर जे फ्युएल टँकमध्ये फ्युएल सर्च केलं जाणार ते या नॉन रिटर्न वॉल्ववरती प्रेशर बिल्डअप करण्यासाठी यूज होणार. आणि वन दिस स्पिल गेट डिप्ले ॲट दॅट पॉईंट प्रेशर प्रेझेंट इन साईड दिस फ्युएल टँक विल बी 2 to 3 bar ओके अँड आफ्टर दॅट बाय डिप्लेटिंग दिस नॉन रिटर्न स्प्रिंग फ्युएल फर्दर फॉरवर्डेड टू द नेक्स्ट कंपोनंट दॅट इज ॲक्युम्युलेटर अँड इट गोज ऑन फॉरवर्डेड टू एंटायर लाईन नॉट मेंटेनिंग द प्रेशर 2 to 3 bar ओके ऑल द एअर प्रेझेंट फर्दर इन द लाईन टू रिमूव बाय कीपिंग द प्रेशर throughout till the injector at 2 to 3 bar ओके सो अशा प्रकारे हा इंजेक्टर आहे. तर हे पॉईंट्स वाचून घेऊ आपण काय काय म्हणतो. ओके सो फर्स्ट पॉईंट इट इज ड्रिवन बाय परमनंट मॅग्नेटिक इलेक्ट्रिक मोटर. सो हा जो आपला जो हे आहे आपला इलेक्ट्रिक पंप आहे, सो व्हॉट एव्हर द इलेक्ट्रिक पंप वी आर युजिंग हियर इट हॅविंग अ परमनंट मॅग्नेट. ओके सो इट हॅव अ परमनंट मॅग्नेट. परमनंट मॅग्नेट यूज व्हायचं करायचं कारण हे इफ ड्यू टू एनी व्हॉट वी कॅन से ड्यू टू एनी रिझन इफ मेटल पार्टिकल कम इन टू द फ्युएल पंप. ओके कुठल्या पण प्रकारचं मेटल पार्टिकल कारण इफ यू नोटीस बिफोर फ्युएल टँक देर इज नो एनी फिल्टर इज प्रेझेंट. इट इज देअर अ स्मॉल फिल्टर इज ऑलरेडी प्रेझेंट ॲट द एंट्री पॉईंट ऑफ द फ्युएल टँक. इट जस्ट अ स्ट्रेनर नॉट अ फिल्टर. Filter and strainer is two different things. Strainer having some wide hole and the filter having very fine holes, very micro level holes consist by the your filter and the strainer is somewhat bigger one. So at the front of the entry of the fuel, electric fuel pump, if the strainer is present and the strainer are resisting the movement of the big particle into the fuel pump, but whenever the big a small particle or narrow metal thing are present in the fuel which is coming from the fuel tank, it get what we can say attracted at that permanent magnet. Okay, so this permanent magnet also act as a filter, metal filter you can say. Okay, so it whatever the metal particle present in the fuel get accumulated on that permanent magnet. Okay, and it doesn't mean if magnet or the any burr is attracted by that rotor, it affect the efficiency. Definitely, it not directly affect, but after prolonged deposition of the metal burr on that rotor will cause. But that in that case we can replace it. Okay, in that case this thing entire electric breakdown we can replace. Okay, so for that purpose also the permanent magnet electric motor we are supposed to use over here. After that the pump consists of eccentric discs with the 5 slots. So this rotor disc is called as a eccentric disc or offset disc, which is whose center, the disc center is not matches with the center of the
KC. So it is offset, or we can say eccentric disk is there, and it consists of the 5 slots. Okay, the 5 rollers are located inside the slot. Due to centrifugal force, those push outward to have a contact with the casing in order to form a seal-proof suction. So as rotor is rotated, so due to the centrifugal force, this rotor will be thrown outward direction, and it make a contact with the outer casing. And whenever it making the contact with the outer casing, it make a seal-proof vacuum, a seal-proof volume. It form a seal-proof volume in between adjacent rotor and casing and rotor discs. Okay, casing and rotor discs and adjacent rotor. Okay, form a seal-proof vacuum volume. Okay, and that vacuum volume goes on decreasing as discs are tends towards the discharge port. So it gets pressurized further. Fuel are passing through winding section and reaches to the outlet section. So you can't say that the fuel is directly coming here and directly going at discharge without passing through armature area. So this armature area is also completely filled with the fuel. Okay, it's not like that. The fuel should not enter to the armature or the rotor area. यहाँ पे winding रहेंगी हमारी, but then also fuel won't affect it because all the windings are laminated, and due to that it doesn't mean fuel में से तो electricity pass नहीं होगा क्योंकि उसमें पानी नहीं है. In due to some reason, if water is there, water is present in the fuel tank. Okay, then also it won't make a short circuit because all the windings are laminated. Okay, so that is not an issue even the fuel entering to the armature area or the rotor area. Okay, after that outlet of pump is clean loaded, so till not attempt. Okay, so till not it means insufficient here. So it mean to say the point number five mean to say. The outlet or discharge section is spring loaded. So due to that, what happened? The pressure inside the pump is not reached to 3 to 2 bar. It won't start the start to send a fuel to accumulator. Okay. So इसके बाद fuel tank of electric fuel pump के बाद जो भी next device है, that is accumulator, it won't send the fuel to accumulator. So that is the thing mean by the point number 5. We have to maintain a pressure before forwarding fuel to the next component of after the electric fuel. Okay, after that, point number 6, sufficient delivery pressure, it won't deflect. Sufficient delivery outlet, sufficient delivery pressure, it won't deflect. Okay, it mean to say till sufficient pressure will not generate inside the this area, inside the area of this fuel pump, it won't deflect. This spring it's preventing the deflection of this wall. Okay, it hold tightly against this seal. In that way, below predefined pressure, delivery won't start. Delivery should not be start. For that purpose, this spring is preventing the movement of this seal. After that, it supply the fuel to accumulator, but it won't return back to the non-detonator. Okay. It supply the fuel to accumulator, but it won't return back to the. अभी क्या हो रहा है कि once fuel passing through this non-return wall to next component, that is to accumulator, जो कि यहाँ present है. आप देख सकते हो कि यहाँ after the fuel pump there is a line going into the next device, that is accumulator. This is a device called as a accumulator. Okay, so accumulator के अंदर जा रहा है आपका fuel, but एक बार वो फ्यूल एक्यूमुलेटर में चला गया, इट वोंट कम बैक, वापस नहीं आएगा. ओके, वो गया सो गया, वो रिटर्न नहीं आएगा, बिकॉज दिस नॉन रिटर्न वॉल हैविंग डायरेक्ट मोमेंट ओनली इन दिस डायरेक्शन. इट वोंट हैव मोमेंट अपोजिट डायरेक्शन. सो अगर अपोजिट डायरेक्शन में मोमेंट हो रहा है इसका, तो इट विल रेस्ट ऑन द वॉल सीट विच नॉट अलाउड टू लीक एनी फ्यूल फ्रॉम दिस साइड टू दिस साइड. ओके, सो नो रिटर्न फ्लो विल टेक प्लेस about this non-return wall. Okay, about this wall. So this is the thing which we are using called as an electric fuel pump for the supply of fuel till the injector or maintaining the pressure in the 9 to 2 bar. So the main objective hai hamare electric fuel pump ka
दैट इज फ्यूल टैंक से इंजेक्ट तक हमें फ्यूल पहुंचाना है, और सेकेंड थिंग एंटायर लंग में जो हमारा प्री डिफाइंड प्रेशर है, जो हमारा डिजायर्ड प्रेशर है 2 to 3 bar मेंटेन रखना है. सो दैट इज द मेन ऑब्जेक्टिव ऑफ योर इलेक्ट्रिक फ्यूल पंप. सो आई होप यू यू हैव अंडरस्टूड द वर्किंग एंड द कंस्ट्रक्शन ऑफ दिस device called as an electric fuel pump. And why it is called as a J-tron is because this thing is a mechanical drive, it is an electric system, so that's why it's called as a J-tron. Okay, so